निरोप देण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीसाठी आता सर्वच गणेश भक्त हे सज्ज झाले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारं एक पुण्यातील मंडळ म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, यंदाचं त्यांचं विसर्जन मिरवणुकीचं नियोजन कसं असणार आहे, यंदाची त्यांची मिरवणूक ही कशा पद्धतीनं वेगळेपण या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त श्री पुणे पालन सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. सर, सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची जी मिरवणूक असते यंदाचं नियोजन कसणार आहे त्याबद्दल काय सांगा? आनंद पण आहे, दुःख पण आहे की गणेश उत्सव शेवटचा दिवस आहे विसर्जन मिरवणुकीचा. पण आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या लाडका बाप्पा ची सकाळी ते 7-8, 8:30 दरम्यान आरती झाल्यावर रथात बाप्पांचं रथावर आगमन होईल. आणि जे नेहमी परंपरा आणि प्रथा जी आहे 132 वर्षाची, भाऊसाहेबांची जी रथ आहे ती तिळकपुतळ्याला जाऊन उभं राहते. त्याच्यानंतर मानाचे जे गणपती येतात त्यांची पूजा आम्ही करतो. मग पालकमंत्री आणि महापौर आरती करतात आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. ती झाल्यानंतर संध्याकाळी जी पारंपरिक रथ आहे त्याला अजून आम्ही सजावट करून मोरपंख विद्युत रोषणाईचं मोरपंखचं आकर्षण मध्ये बाप्पांचा उद्या मिरवणुकीला संध्याकाळी 7-7:30 दरम्यान तिळक पुतळ्यावरनं बेलबक्सो आणि लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीला मार्गस्थ होणं. 3 पथकं आहेत, समर्थ प्रतिष्ठान, रमणबाग आणि श्रीराम पथक, आणि मर्दानी खेळे आणि नगर आहे. मागच्या वर्षीचं जे नियोजन पाहता यंदाच्या वर्षी आपण सर्वजण लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल याकडे आपण सर्वजण लक्ष दिलेलं आहे आणि त्याच बाबतीत तुमच्या मंडळाकडून कशी तयारी करण्यात आली? आम्ही सर्वजणांनी काल CP सर आपले आणि जॉईंट CP सर आणि ॲडिशनल CP आणि DCP झोन मान यांनी लक्ष्मी रोडचे मानाचे गणपती व इतर गणपती 20-25 मंडळांना बोलून एक मीटिंग झाली. आणि आनंद हे की पहिल्यांदा एकमत झाली आहे पोलीस आणि प्रशासन आणि मंडळांमध्ये की यंदाच्या वर्षी पुढच्या दिवशीची जी मिरवणूक 3:30-4 लांबते ती कशी आपण 11-12 संपवू शकतो याच्यासाठी आम्ही सगळेजणं प्रयत्न करणार आहे शिस्तीने आणि लवकर आणि आनंदाने मिरवणूक पार पडण्याचा आम्ही प्रयत्न करणार. वेगळे पण म्हटलं तर दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी 4 निघणार आहे, त्याचा कुठे काही परिणाम होऊ शकतो? नाही, मला वाटत नाही की त्याची परिणाम होईल. एक तर पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 4 निघणार, त्यांनी वैयक्तिक त्यांचा निर्णय त्यांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे. कारण त्यांनी पण शेवटी भाविक, आम्ही सगळे भाविक जे येतात त्यांचा विचार करून आपण हे निर्णय घेतोय, त्यांनी निर्णय घेतलाय. आपण जेव्हा काल मीटिंगमध्ये हेच ठरली की 2:30 बेलबाग चौकातून केसरीवाडा पास झाल्यानंतर जे अनेक मंडळ आहेत 2 तासाच्या गॅपमध्ये 10-15 मंडळ जे दरवर्षी जातात त्यांना सोडायचं. 4:30 जेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाईची रथ बेलबागवरनं लक्ष्मी रस्त्याला मार्गस्थ होईल परत गॅप न सोडता दर 15 बाकीचे मंडळ पण सोडायला मान्य केलं आहे पोलीस प्रशासनाने. आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा निघू आमच्यासोबत मंडे आहे, मंडेच्या मागे पण अनेक मंडळ सोडा ज्याची विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपेल. साधारण किती विसर्जन मिरवणुकीमध्ये तुमचा गणपती विसर्जन किती वाजता होईल असं वाटतं? आम्ही संध्याकाळी बरोबर 7:30 निघालो तर 7 तासात आम्ही अलका चौकला पोहोचून विसर्जन करणार. धन्यवाद सर या दिलेल्या माहितीबद्दल.